कसं यामध्ये ही अर्थकारणाची गुंतागुंतीची गोष्ट आहे. केवळ एक आपण जेव्हा ही गोष्ट कायम बोलली जाते की राज्याने वॅट कमी करावा, मग त्यावेळी याचं सुद्धा उत्तर मिळावं की नेमके राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत काय असावे. महाराष्ट्राच्या महाउत्सवाला अमोल कोल्हे सरांनी भेट दिलेली आहे, थेट आपण त्यांच्यासोबत बोलूया. सर, या महोत्सवाला तुम्ही भेट दिलेल्या आहेत, काय एकंदरीत माहिती द्या. नाही, एक फार स्तुत्य उपक्रम आहे आणि यासाठी मी नितीन चंद्रकांतजी देसाई यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण जेव्हा कला सादर होते तेव्हा ही कला केवळ मनोरंजन नसते तर आपल्या वैभवशाली संस्कृतीचा प्रत्येक कलाकार हा ब्रँड अँबॅसेडर असतो. आपल्या वैभवशाली संस्कृती ही इतरांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने देशात असेल आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल हे पोचण्यासाठी असा याचा उपयोग होतो. आणि या महाउत्सवाकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो की अशा पद्धतीच्या आयोजनानं महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, मग ती कला संस्कृती असेल, ती खाद्य संस्कृती असेल, ही देशात वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा पोचते तेव्हा त्यातून पर्यटनाला एक चालना मिळते, त्या पर्यटनाला जी चालना मिळते त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होतो आणि एकूण अर्थकारणाला गती मिळते. आणि या पुढच्या काळामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत असताना अशा पद्धतीच्या महाउत्सवाचं आयोजन करून त्या माध्यमातून सरकारने सुद्धा पर्यटनाला चालना कशी मिळू शकेल आणि त्यातून नवीन नवीन रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल याकडे नक्कीच सकारात्मक दृष्टीनं पाहण्यासारखा हे आजचं आयोजन आहे आणि त्याबद्दल मी नितीन देसाईंचं मनापासून अभिनंदन करतो. सर, असंच नियोजन, असंच महोत्सव दिल्लीच्या धर्तीवर झालं पाहिजे किंवा देश पातळीवर झालं पाहिजे असं काही आहे? नक्कीच, मी आत्ताच ही भावना व्यक्त केली की माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासाची, माझ्या महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा महाउत्सव हा दिल्लीमध्ये झाला पाहिजे, देशाच्या राजधानीत झाला पाहिजे. संपूर्ण देशाचं या महाराष्ट्राच्या इतिहासाकडं, महाराष्ट्राच्या संस्कृतीकडं लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि देशांतर्गत पर्यटकांची पावलं ही महाराष्ट्राकडं सकारात्मक दृष्टीनं आणखी 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 वळली पाहिजेत. यासाठी, या आयोजन करण्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी मी स्वतः नक्कीच पाठपुरावा करेन. कालच एक पंतप्रधानांनी राज्यावर वॅट कमी करून पेट्रोल दर कमी होऊ शकतो असा इशारा दिलेला होता, असं संभाषण केलेलं होता, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं यामध्ये ही अर्थकारणाची गुंतागुंतीची गोष्ट आहे. केवळ एक आपण जेव्हा ही गोष्ट कायम बोलली जाते की राज्याने वॅट कमी करावा, मग त्यावेळी याचं सुद्धा उत्तर मिळावं की नेमके राज्याच्या उत्पन्नाचे स्रोत काय असावे. मग GST काउन्सिलमध्ये की GST जे काही अमेंडमेंट झालेले आहेत, एकूण GST अमेंडमेंट्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 27 ते 28 वेळा अमेंडमेंट झालेली आहे आणि जो आत्ता राज्याचा एक मुख्य स्रोत राहिलेला आहे. त्यामुळे राज्याचं अर्थकारण, राज्याची अर्थव्यवस्था सुरू राहण्यासाठी जेव्हा आपण संघराज्य पद्धती म्हणतो, कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो, तेव्हा या संघराज्य पद्धतीमध्ये राज्याची स्वायत्तता असेल. कारण माननीय पंतप्रधान हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी माननीय पंतप्रधान ही प्रत्येक राज्याच्या स्वायत्ततेविषयी अत्यंत आग्रहानं बोलत होते आणि माझी अशी अपेक्षा आहे की नक्कीच त्यांना हा अनुभव असल्यामुळे आज देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना राज्याची स्वायत्तता कशी टिकू शकते आणि त्याचबरोबर राज्याची अर्थव्यवस्था सक्षमपणे कशी पुढे जाऊ शकते याचं सुद्धा त्यांच्याकडे काहीतरी सोल्युशन असेल. त्यामुळे केवळ वॅट कमी करून ही गोष्ट होऊ शकते पण त्याचवेळी त्याचा जो परिणाम होणार आहे त्याचं नेमकं सोल्युशन काय याची सुद्धा तजवीज मला वाटतं सरकारने करायला हवी. अजय शर्मा, ABP माझा, कर्जत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.